महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। बागलाण तालुक्यातील पिंपळदर दराणे अजमेर सौंदाणे आणि कहरे येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पंचायत समिति व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा तसे परिपत्रक राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आले होते। सर्वप्रथम गुढी उभारून भगवा ध्वज फडकवण्यात आला। ध्वजावर जिरेटोप सुवर्ण होऊन जगदंब तलवार शिवमुद्रा आणि वाघनखे ह्या शिवरायांच्या पंचशुभ चिन्ह असलेला राजदंड ध्वज फडकावून अभिवादन करण्यात आले। पिंपळदर येथे सरपंच सौशीतल संदीप पवार यांनी राजदंड पूजन केले तसेच उपसरपंच संजय पवार यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले। या प्रसंगी ग्रामसेविका SR सूर्यवंशी सदस्य गुलाब बोरसे अलका पवार बापू पवार सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप पवार पोलीस शिपाई सचिन पवार बाळासाहेब बागुल स्वप्निल पवार आदि उपस्थित होते। कहरे येथे सरपंच सौ अर्चना पगारे यांनी राजदंड पूजन केले। उपसरपंच सौ सुरेखा जाधव यांनी प्रतिमा पूजन केले। या प्रसंगी ग्रामसेविका विद्या बेडीस कौतिक देवरे दत्तू देवरे यांच्यासह धुळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री कपिल वाघ हे प्रमुख उपस्थित होते। अजमेर सौंदाणे येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिवस्वराज्य दिन लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारून साजरा करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। तसेच दराणे येथे सरपंच सौ संगीता आनंद सिंग ठोके यांनी राजदंड पूजन केले व उपसरपंच शंकर ठोके यांनी प्रतिमा पूजन केले। याप्रसंगी ग्रामसेवक पंकज पवार सदस्य दादाभाऊ ठोके परशुराम पाकळे रत्ना शिंदे चंद्रकला आहिराव रवींद्र माळवे कर्मचारी पंडित माहळे समाधान ठोके सुनील माळवे आदि ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348वा राज्याभिषेक दिन निमित्ताने बागलाण तालुक्याच्या वतीने तसेच तमाम जनतेच्या वतीने तसेच आमचे पिंपळदर गावाचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सटाणा प्रतिनिधी भगवान पवार।